नमस्कार मित्रांनो, मी माया रमेश पाटील आणि मी लोकलाईच्या ऑनलाईन युवा वक्तृत्व स्पर्धेमध्ये सहभागी होत आहे आणि माझा विषय आहे प्रत्येक कडीला हक्क आहे फुलण्याचा। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल नेमकी कडी कोणती, तर जन्माला आली तरी स्वागत होत नाही, जन्माला आली तरी स्वागत होत नाही, मुलगी आहे म्हणून आनंद होत नाही, परक्याचे धन म्हणून पिता उदास होते, परक्याचे धन म्हणून पिता उदास होते, वंशाचा दिवाणा आहे म्हणून आई उदास होते, अशी ही व्यथा आहे भारत देशातील कन्येची। तरीही बदलत नाही विचारधारा समाजाची। जेव्हा जेव्हा जन्म घेते मुलगी सुख समृद्धी सोबत आणते मुलगी। पुरुषत्वाच्या ओझ्याखाली लपलेलं स्त्रीचं जग उघड्याच अश्रुनयनांनी बघायचं आहे। पुरुषत्वाच्या ओझ्याखाली लपलेलं स्त्रीचं जग उघड्याच अश्रुनयनांनी बघायचं आहे। काळाच्या पडद्याआड ओढू नको आई, आता मला जगायचं आहे, आता मला जगायचं आहे। या अर्थगर्भातल्या मुलीची जिला आतही सोसावं लागत आहे आणि बाहेरही। आज तुम्हाला आई हवी आहे, बहीण हवी आहे, आजी हवी आहे, मैत्रीण हवी आहे, मग एक मुलगीच का नको। ज्या माऊलीच्या कुशीतून या स्वराज्याने जन्म घेतला त्या राजमाता जिजाऊच होत्या। आज आपल्या समाजामध्ये स्त्री पुरुष समानता फक्त म्हटलं जात आहे, पण खरंच तिला तिचा दर्जा मान सन्मान मिळाला आहे का? भारतीय संस्कृतीमध्ये सत्ययुगात स्त्रीला सर्वात महत्त्वाचे स्थान देण्यात आले होते। अनेक देवाधिकांना अशक्यप्राय वाटणाऱ्या गोष्टी या आदिशक्तीने म्हणजे स्त्रीरूपाने शक्य करून दाखविल्या आहेत। अशा अनेक कथा आपल्या ऐकिवात आहेत, मग तो महिषासुराचा वध असो किंवा सीतेची अग्निपरीक्षा। आजही आपण धनप्राप्तीसाठी लक्ष्मी माता, विद्येसाठी सरस्वती, संकटमुक्तीसाठी दुर्गेची उपासना करतो, परंतु या सर्व आदिशक्तींची पूजा करताना आपला भारतीय समाज स्त्रीलाच नाकारतो आहे। जन्माला येण्या अगोदरच तिला यमसदनी धाडतो आहे। जुन्या पारंपरिक विचारसरणीचे लोक तर मंदिरात जाऊन मुलगाच होऊ दे असा नवस देखील करतात, परंतु त्यांच्या हे देखील लक्षात येत नाही की ते एका स्त्री शक्तीसमोर तिचंच अस्तित्व जुगारून देत आहेत। तिला देखील तिच्या स्त्रीत्वाची खंत वाटावी अशी इच्छा व्यक्त करीत आहेत। जुन्या पिढीपर्यंत हे सर्व ठीक होतं, परंतु आजची सुशिक्षित आधुनिकतेची आणणारी मॉडर्न अल्ट्रा मॉडर्न पिढी देखील जेव्हा मुलाचाच अट्टहास धरते, तेव्हा मात्र खरंच आपण 21व्या शतकात आहोत का? हा प्रश्न मला पडतो। जुन्या पिढीची पावले दोन्ही पिढ्यांच्या इच्छासारख्याच, फरक फक्त एवढाच की जुन्या पिढीची पावले मंदिरातून लिंगनिदानाकडे म्हणजेच सोनोग्राफी सेंटर्सकडे वळतात। जन्माला आलेल्या मुलींना आज वाचवलं जातं आहे खरी, पण विज्ञानात होणाऱ्या अफाट प्रगतीमुळे तिला तर आता गर्भातच मारलं जात आहे। न पाहिलेल्या जगाचा निरोप घेण्याची दुर्दैवी वेळ तिच्यावर येत आहे। आजच्या 21व्या शतकातली स्त्री तर पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून उभी आहे। घर संसार तर तिने सांभाळलाच, परंतु घर आणि नोकरी अशी दुहेरी जबाबदारी तिने यशस्वीरित्या पेलली। आज ती वक्तृत्व स्पर्धा, क्रीडा, मल्टीनॅशनल कंपन्या इत्यादींमध्ये, संशोधन इत्यादींमध्ये तिचं वर्चस्व तिने सिद्ध केलं आहे, परंतु या स्वतःचं वर्चस्व सिद्ध करण्यासाठीचा लागणारा संघर्ष तिने कधीच नाकारला नाही, पण आज तिला स्वतःचंच अस्तित्व टिकवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे। कुठे गर्भात असतानाच तिला शोधून तिचं अस्तित्व संपविण्यात येत आहे। या सर्व प्रकारात कित्येकदा तिच्या जन्मदातीचा इच्छेने किंवा नाईलाजाने सहभाग असतो। मुलगाच होऊ दे या सभोवतालच्या चाललेल्या गदारोळामध्ये तिला आपल्या मुलीची जगण्यासाठीची चाललेली धडपडच दिसत नाही। तिची केविलवाणी आर्थाकत्या माऊलीपर्यंतच पोहोचत नाही, तर ती इतरांपर्यंत तरी काय पोहोचणार? आज आपल्याला कित्येक ठिकाणी नवजात अर्भके कचरापेटीत जीवित अथवा मृत अवस्थेत आढळलेली दिसतात आणि बऱ्याच वेळेस ती स्त्री अर्भक असते। हल्लीच काही महिन्यापूर्वीची हृदयद्रावक गोष्ट आठवायची झाल्यास KEM हॉस्पिटलच्या खिडकीतून एका मातेने आपल्या नूतन अर्भकाला टाकून दिले। ही बाब तिथल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली। तपासाअंती असे लक्षात आले की तिने जन्म दिलेल्या जुड्या बालकांपैकी तिने स्त्री अर्भकाला टाकले होते। या सर्व कारणांना आर्थिक, सामाजिक, धार्मिक कारणे कारणीभूत आहेत, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे दोन गोष्टी, त्या म्हणजे वंशवाढ चालवण्यासाठी व मुलगाच हवा, आणि दुसरी म्हणजे हुंडा पद्धत। ज्या दिवशी आपल्या जगामध्ये मुलाला वंशाचा जसा दिवा मानला जातो तसा मुलीला वंशाची पंक्ती मानेल, त्या दिवशी हे जग सुधरलं असं म्हणायला हरकत नाही। शेवटी एवढंच सांगेल, जाने कितनी परियोनी मिलकर अर्जी आदी थी, तब जाके ईश्वर ने हमको ये बेटी आदी थी। कुचलू नका हो एकाड्यांना, उमलू द्या हो या फुलांना, जाणूनी या मर्मबालिकेचा
जाणूनिया मर्मबालिकेचा फुलव्या धर्म मानवाचा जाणूनिया अर्थ जीवनाचा कन्येस पुत्र माना सारथी या युगाचा कन्येस पुत्र माना एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते. जय हिंद जय महाराष्ट्र.